नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 10वीपासवर सशस्त्र सीमाबल अंतर्गत 1522 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. चला मग पाहूया ती सविस्तर जाहिरात. तर या ठिकाणी सशस्त्र सीमाबल भारत सरकारला गृह मंत्रालयामार्फत ही जाहिरात आहे, 1522 पदांची जाहिरात. त्याच्यामध्ये पाहूया कोणकोणती पदं आहेत. पहिलं पद आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर फॉर मेल ओनली, 574 पदं आहेत. कॉन्स्टेबल लॅबोरेटरी असिस्टंट 21 पदं आहेत. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल व्हेटरनरी 161 पदं आहेत. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल आयुष 5 जागा आहेत. कॉन्स्टेबल कारपेंटरचे 3 जागा आहेत. त्याच्यानंतर प्लंबरच्या 1 जागा आहे. पेंटरच्या 12 जागा आहेत. टेलरच्या 20 जागा आहेत. कोबलरच्या 20 जागा आहेत. त्याच्यानंतर गार्डनरच्या 9 जागा आहेत. त्याच्यानंतर कुकच्या 232 जागा आहेत, मेलच्या आणि फिमेलच्या 26 जागा आहेत. त्याच्यानंतर वॉशमॅनच्या 92 जागा आहेत मेलसाठी आणि फिमेलच्या 28 जागा आहेत. त्याच्यानंतर बार्बर मेलच्या 75 आणि फिमेलच्या 12 जागा आहेत. त्याच्यानंतर सफाईवाला मेल 89 आणि फिमेलसाठी 28 जागा आहेत. त्याच्यानंतर वॉटर कॅरियर मेल 101 जागा आहेत आणि वॉटर कॅरियर फिमेल 12 जागा आहेत. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल वेटर ची 1 जागा आहे. अशा 1522 पदांची ही टोटल जाहिरात आहे. तर याच्यासाठी आपल्याला जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पाहूया. तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल या पदासाठी या ठिकाणी 21 ते 27 वयोवर्ष वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स असणे, हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट 18 ते 25 वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी असिस्टंट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल व्हेटरनरी 18 ते 25 वयोमर्यादा, याच्यामध्ये सुद्धा 10वी पास असणे आवश्यक आहे विथ सायन्स सब्जेक्ट. त्याच्यानंतर 1 इयर एक्सपिरियन्स इन ट्रीटमेंट ऑफ डिफरंट स्पेसिस ऑफ ॲनिमल असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल आयुषच्या 18 ते 25 वयोमर्यादा आहे, याच्यासाठी सुद्धा 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पजेसिंग द फर्स्ट एड एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट फ्रॉम रेड क्रॉस सोसायटी हे असणे आवश्यक आहे. तसेच 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कारपेंटर 10वी पास, तसेच 2 इयर्स एक्सपिरियन्स इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड आणि 1 इयर सर्टिफिकेट कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल त्याच्यामधील कुक, वॉशमन, बार्बर, सफाईवाला, वॉटर कॅरियर, वेटर, टेलर, त्याच्यानंतर गार्डनर आणि कुबलर याच्यासाठी 18 ते 23 वयोमर्यादा आहे. त्याच्यासाठी सुद्धा 10वी पास असणे आवश्यक आहे. 2 इयर वर्क एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि 1 इयर सर्टिफिकेट कोर्स फ्रॉम द रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट असणे आवश्यक आहे. 2 इयर डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट असणे आवश्यक आहे आणि कॅटरेटसाठी क्वालिफाय असणे आवश्यक आहे. आणि याच्यासाठीची लास्ट डेट आहे ती ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला तो अर्ज करायचा आहे. 30 डेजच्या आतमध्ये तो अर्ज आपल्याला करायचा आहे, म्हणजे 28 ऑगस्टपर्यंत आपल्याला तो अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये AWS अनरिझर्व यांच्यासाठी 100 रुपये फी आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमन कॅन्डिडेटसाठी फी नाही. आणि त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो म्हणजे www.tssbrect.gov.in या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर अशा प्रकारे 1522 पदांसाठी सशस्त्र सीमाबलमध्ये आपण अर्ज 28 ऑगस्टपर्यंत करू शकता. धन्यवाद.